मे महिन्याचे अखेरचे दिवस होते. रत्नागिरीहून 5:05 निघणाऱ्या एसटीतली ही कथा आहे. तुमची केरसुणी माझ्या नाकात झाडते. कॉलेजात काय आली पट्टेवाले सुद्धा जातात. फसलीस तू, फसलीस तू, फुललीस तू, फुलला मधू. सर्व्हिस मोठा तिच्या टायमाला असला तरच नव्हता. या म्हशीवर मांडव करत पोट आहे. चालत्या गाडी पुढे म्हशी साळवी आली तर ती मरेल. त्याचं काय दूध देईल? हा 10 शिरांचा हिशेब सुद्धा म्हशीनं आतापर्यंत दिलेल्या दुधाचा असा. म्हशीला चालते का तुमची होमिओपॅथी? लहानशा डासाच्या रक्ताने मला गरगरत. इथे तर अखंड म्हैस आहे. अहो एवढी हाड मोडली तर म्हैस ओरडणार नाही. जिबेचा हाड मोडला असं आम्हाला पावर नाही. तुम्ही काय म्हशीची नाडी बघायला आलात? नाव सांग तू जरा शिवराम गोविंद. तेच 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 म्हणजे ती माझी चोकरी राहतानाची चोकरी चौकरी चोकरी चोकरी. तुम्ही पोलीस नाही? अरे कपाटाचा काय संबंध? म्हशीला काय कपाटात घातली होती? म्हशीला धक्का लागताना कुणी पाहिलं? आपण नाही पाहिला. आपण नाही पाहिले. उगत फटाका त्याला बोलायचा. नाना फडणवीस अशी सही केली. आम्हाला आमच्या लाईनी परमण जाऊ द्या.